नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निरोगी आरोग्यासाठी काही खास किचन टिप्स पाहणार आहोत. तर चला किचन टिप्सला सुरुवात करूया. त्यामधील पहिली किचन टिप्स अशी आहे, तुळशीच्या पानांचा रस पिल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. त्यानंतर पुढील टिप अशी आहे, अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यामध्ये काळे मीठ टाकून पिल्याने लगेच आराम मिळतो. त्यानंतर पुढील निरोगी किचन टिप अशी आहे, काळे मीठ आणि भाजलेले जिरे दह्यामध्ये टाकून खाल्ल्यास त्याची चव तर वाढतेच पण भूक वाढण्यास देखील मदत होते. त्यानंतर पुढील किचन टिप अशी आहे, मासिक पाळीमध्ये थंड पाणी पिल्याने तुम्हाला पाळी अनियमित होऊ शकते. त्यानंतर पुढील किचन टिप अशी आहे, कारल्याचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स कमी होतात पण चेहरा देखील स्वच्छ होतो. त्यानंतर पुढील निरोगी आरोग्यासाठी किचन टिप अशी आहे, रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाची मसाज केली तर तुम्हाला शांत झोप लागते आणि आजारापासून सुटका मिळते. त्यानंतर पुढील टिप अशी आहे, पोटावर झोपणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त धोका असतो. त्यानंतर पुढील निरोगी आरोग्यासाठी टीप अशी आहे, आल्याचे पाणी पिल्यामुळे शरीरातील जमा झालेले रक्त वाहू लागते. त्यानंतर पुढील महत्त्वाची टीप अशी आहे, जर ऐकायला कमी येत असेल तर बोटावरती खोबऱ्याचे तेल घेऊन ते कानामध्ये चोळावे, त्याने थोडा का होईना फरक पडण्यास मदत होते. त्यानंतर पुढील हेल्दी टिप अशी आहे, महिलांना जर अनियमित पाळी येत असेल तर पुदिन्यांच्या पानापासून बनवलेला चहा पिल्यास तो थोडा का होईना फायदेशीर ठरतो. त्यानंतर पुढील टिप अशी आहे, पुदिन्याचे पाणी उन्हाळ्यात पिल्याने पोट साफ राहण्यास मदत होते. त्यानंतर पुढील निरोगी टिप अशी आहे, हृदयाचे ठोके वाढत असल्यास मध आणि कांद्याचा रस पिला. पुढील निरोगी टिप अशी आहे, दररोज सकाळी हिरव्या गवतावरून पैदल चालल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्यानंतर पुढील निरोगी टिप अशी आहे, कलिंगड खाल्ल्याने किडनी स्टोन पासून दूर राहता येते. त्यानंतर पुढील टिप अशी आहे, रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने तुम्हाला चांगलाच लाभ ठरतो. त्यानंतर पुढील टिप अशी आहे, पोटाचा कोणताही आजार असल्यास मसूरची डाळ जास्त प्रमाणात खा. आजच्या व्हिडिओमधील जर तुम्हाला एखादी टिप्स महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.